तुफान नहीं, तुला ओळखू शकेल असे कोणतेच तुफान नाही। यानंतर मी डॉक्टर राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अमरावतीचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व इंदिरा बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री योगेंद्रजी गोडे सर यांचे स्वागत करावे। एक विशेष आणि विलक्षण असे योगदान आहे ते म्हणजे त्यांनी
तालुक्यातील चित्रे 15,000 वर्षांपूर्वी चित्रकलेली आहे. या भागात आदी मानवाचे खूप मोठ्या कालखंडात वास्तव्य होते, त्यामुळे तेथील चित्रे ही 15,000 वर्षापासून ते 20,000 वर्षापर्यंतची आहे. या चित्रगुहा प्रसिद्ध गिनकिपेटका चित्रगुहापेक्षा सुद्धा मोठ्या आहेत. सरांच्या शोधावर शोध निबंध लिहून रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे पाठविला. त्या सोसायटीने तो निबंध स्वीकारून सरांना व त्यांच्या चमूला त्या चित्रगुहाचे आद्य संशोधक म्हणून मान्यता दिली व गौरविले आहे. त्या सोसायटीच्या पुराकला या नियतकालिकात तो निबंध प्रकाशित केला. त्यानंतर या चित्रगृहाचा पुढील शोधाचे व त्यांची व्यवस्था ठेवण्याचे काम सरकारच्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेने हाती घेतलेले आहे. तो शोध निबंध ब्रॅक्शो फाउंडेशन ऑस्ट्रेलिया आणि पुरातत्व ह्या नियतकालिकात प्रसिद्ध प्रकाशित आहे. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर माशेलकर यांनी आता काही दिवसांपूर्वी सरांच्या संशोधन कार्याबद्दल सरांचा सत्कार केलेला आहे आणि दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स या संस्थेने सरांना त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये केलेल्या विशेष शोध कार्याबद्दल डॉक्टर बालिका पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. सर निसर्गप्रेमी आहे, त्यांनी अनेक अभयारण्यातून भ्रमंती केलेली आहे. ते पक्षी निरीक्षक व पक्षी अभ्यासक आहेत. अमरावती जिल्ह्यात जे स्थलांतरित पक्षी येतात त्यात काही दुर्मिळ पक्षी आल्याचा शोध त्यांनी लावलेला आहे. त्यांनी केलेल्या निसर्ग भ्रमंतीवर अरण्य गर्भ नावाचे पुस्तक लिहिले गेले आहे. ते प्रकाशित सुद्धा झालेले आहे व त्या पुस्तकाला किर्लोस्कर वसुंधरा मित्र या संस्थेने वसुंधरा पुरस्कार दिला आहे. ते गेल्या 25 वर्षापासून अमरावतीच्या नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीच्या कार्याशी संबंधित आहे. त्यांनी टर्नरी लॉजिकवर एक पुस्तक लिहिले आहे व ते गुगल बुक्सवर उपलब्ध आहे. सरांनी ग्रीन सर्कल या नावाचे कला आणि विज्ञानाचे केंद्र विकसित केले आहे, जेथे विद्वानांना आणि विद्यार्थ्यांना आपसात संवाद साधून ठोस कार्य करण्याचा एक मंच उपलब्ध सरांनी करून दिलेला आहे. सरांना नुकताच ISTEचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ऑनरी फेलो हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. तेव्हा मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री योगेंद्रजी कोळे यांना विनंती करते की त्यांनी विदर्भाचे भूमिपुत्र व आपणा सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर व्हीटी इंगोले सर यांचा सन्मान शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन करावा. त्याकरिता मी सर्वांना विनंती करते की त्यांनी आपण शाल पठाण पाहिजे.